नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण उपवासासाठी खास पचायला हलकी आणि चवीला एकदम अशी उत्कृष्ट ही साबुदाना खीर करणार आहोत. रेसिपी संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कृती ही समजून जाईल. ही खीर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. म्हणजे काय होईल, मी ज्या नवनवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे साबुदाना खिरीसाठी साबुदाना भिजत घालायचा आहे. अगदी 2 तासासाठी आपल्याला हे साबुदाना चांगला 2 ते 3 पाण्याने धुवून 2 तास भिजत ठेवायचा आहे. 2 तास भिजल्याच्या नंतर साबुदाना बघा अशा प्रकारे फुलून येतो. त्यानंतर अर्धे साबुदाने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 काजू आणि 2 ते 3 बदाम टाकून घ्यायचे आणि जे बाकीचे अर्धे साबुदाने उरलेले आहेत ते आपल्याला नंतर वापरायचे आहेत. हे मिश्रण आता आपल्याला मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे साबुदाने चांगले असे बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्सरला एक बारीक करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा इथे साजूक तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे काजू आणि बदामाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि चांगलासा सोनेरी कलर येतोपर्यंत हे काजू बदाम चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे आपले हे काजू बदाम चांगले असे फ्राय करून झालेले आहेत. काजू बदाम फ्राय करून झाले की त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. इथे मी गरम केलेलं दूध 1/2 लिटर यामध्ये टाकून घेत आहे. दूध टाकून झालं की आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला इथे 2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. अगदी छोटीशी वाटीने मी इथे 2 वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकून झाली की त्यानंतर आपल्याला इथे दुधाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघा आपल्या या दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस पूर्णपणे बारीक करून घेऊयात. गॅस बारीक करून घेतला की त्यानंतर आपण जे मिक्सरला साबुदाना वाटून घेतलेला होता ते मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे साबुदाना अख्खा साबुदाना जो ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चमचेच्या साह्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाना टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या दुधाला चांगली अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा इथे आपल्याला या दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की पूर्णपणे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला हे साबुदाना चांगला असा शिजवून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला इथे 1 चमचा इलायचीची पावडर आणि दुधावरची जी साय असते ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण 5 ते 7 मिनटं अगदी बारीक गॅसवर हे मिश्रण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनटं बघा आपली इथे झालेली आहेत. आपली इथे साबुदाण्याची खीर चांगली अशी शिजलेली आहे. साबुदाणा देखील एकदम मस्त असा शिजलेला आहे. त्यानंतर इथे बघा मी थोडेसे 4 ते 5 केसर दुधामध्ये भिजत घातलेले होते ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही खीर चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली इथे साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. बाउलमध्ये काढून घेऊयात. साबुदाण्याची खीर आपण इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. यावर मस्त असे काजू बदाम अगदी बारीक चिरून यावर टाकून घ्यायचे आहेत.
म्हणजे आपली ही खीर एकदम दिसायला देखील भन्नाट दिसते अशा पद्धतीने आपली ही उपवासाला लागणारी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे। चवीला एकदम उत्कृष्ट आणि पचायला एकदम अशी हलकी ही खीर होऊन जाते। तुम्ही देखील तुमचे जर 9 दिवसाचे उपवास चालू असतील तर ही खीर एकदा नक्की करून बघा। अगदी झटपट ही खीर बनवून जाते, जास्त मेहनत न घेता ही खीर होऊन जाते। बघा, चमचेच्या साहाय्याने मी तुम्हाला खीर दाखवत आहे। एकदम आपले हे साबुदाणा देखील मस्त असा शिजलेला आहे आणि दिसायला देखील ही खीर एकदम अप्रतिम अशी दिसत आहे। अगदी कोणताही उपवास असला तरीही साबुदाण्याची खीर आपण बनवून खाऊ शकतो। एकदम असं पोट देखील आपलं भरून जातं आणि खायला देखील ही खीर एकदम अशी टेस्टी लागते। अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा खीर उपवासाला एकदा नक्की करून बघा। अगदी तुमची ही साबुदाणा खीर फसणार देखील नाही। या पद्धतीने बनवाल तर एकदम अशी परफेक्ट प्रमाणात होऊन जाईल। आजची ही चवदार अशी साबुदाण्याची खीर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।